सियाचेनमध्ये शहीद झालेल्या साताराच्या जवानाचं पार्थिव वारसाच्या गावी आणणार आहेत. शहीद सुनील सूर्यवंशी याच्याबरोबर इतर 8 जवानांचे पार्थिव देखील त्यांच्या गावी पाठवले जाणार आहेत. मस्करवाडीचे असणारे सुनील सूर्यवंशी यांना 1 वर्षाची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या गावी नवीन घर बांधलं आणि त्या घराची वास्तुशांती आणि चिमुकलीचं बारसं एकत्र व्हावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र नियतीने त्याआधीच सुनील यांना हिरावून नेलं. मुंबई बॉम्बस्फोट 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडलीची आज विशेष मकोका न्यायालयात 3rd दिवशी सलग साक्ष नोंदवली आहे. 26 नोव्हेंबर 2008 हल्ल्यावेळी CST आणि तासह इतर 4 ठिकाणांवर हल्ला करण्याचा बेत होता अशी धक्कादायक माहिती दहशतवादी डेव्हिड हेडलीने मकोका कोर्टाला दिली. यात सिद्धिविनायक मंदिर, मुंबई पोलीस मुख्यालय तसंच एअरफोर्सच्या कार्यालयावर घातपाताचा विचार होता असं डेव्हिडने सांगितलं. कोकण वासियांसाठी आता खुशखबर. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचं काम अगदी फास्ट ट्रॅकवर होत आहे. दिवा ते रोहा या मार्गावर दुपदरीकरण होत आहे. दिवा ते कासू या मार्गावर दुपदरीकरणाचं काम पूर्ण झालं असून मध्य रेल्वे पाठोपाठ कोकण रेल्वेनेही दुपदरीकरणासाठी पावली उचलली असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वेवर आता नवीन 11 स्थानकं उभारण्यात येणार आहेत. बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत म्हटलं की वाद आणि चर्चा झालीच पाहिजे. मात्र आता राखी सावंत हिने एक असं वक्तव्य केलंय जे ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल. आमिर खान सनी लिओनी को एक गुड न्यूज मैं कहना चाहती हूँ आज. राखी सावंत बहुत जल्दी पॉर्नस्टार बनने जाने वाली है. So I want to become a porn star now. Thank you. 21 भाषांना सपोर्ट करणारा पॅनासॉनिक कंपनीचा P66 मेगा हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. अवघे 7,990 अशा या स्मार्टफोनची किंमत आहे. पॅनासॉनिक कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइडची ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. यामध्ये अँड्रॉइड लेटेस्ट 5.1 लॉलीपॉप OS मिळणार आहे.